नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ताबोली हे सुमिटोमो कंपनीचं प्लांट ग्रोथ प्रमोटर म्हणजे वनस्पती वाढ उमटवणार एक टॉनिक आहे. हे बुरशीनाशक सुद्धा आहे. शेतकरी मित्रांनो, ताबोली या पीजीआर मध्ये पॅक्लोब्युट्राझॉल 40% हा घटक आहे. हा घटक वनस्पतींना जी आपल्याला वनस्पतीची वाढ होत असते किंवा पिकांची भरपूर प्रमाणात वाढ होत असते ती वाढ थांबवून त्या वाढीचं रूपांतर फुलात आणि फळात करण्याचं काम हा पॅक्लोब्युट्राझॉल घटक करत असतो. शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मधने आपलं माझ्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. चला तर मग सविस्तर माहिती पाहूया ताबोली या प्लांट ग्रोथ रेग्युलेटर विषयी. शेतकरी मित्रांनो, ताबोली या पीजीआर मध्ये पॅक्लोब्युट्राझॉल 40% SC या कंटेंट मध्ये या फॉर्म मध्ये असल्यामुळं हे जास्त काळ पानांवरती फवारल्यानंतर चिकटून राहतं आणि जास्त वेळ आपल्याला याचा परिणाम मिळतो. शेतकरी मित्रांनो, ताबोली हे एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे, त्याचबरोबर ट्रायझोल गटाचं बुरशीनाशक सुद्धा हे काम करतं. शेतकरी मित्रांनो, ताबोली हे एक प्लांट ग्रोथ प्रमोटर तर आहेच, पण त्याचबरोबर आपल्या पिकांच्या वरती आपण बुरशीचं सुद्धा नियंत्रण याच्या मार्फत होऊ शकतं. शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेले हे प्रोडक्ट आहे. ज्यावेळेस आपल्याला जास्त फुलं आपल्या फळा आपल्या पिकांची पाहिजे असतात किंवा फळांची साईज मोठी करण्यासाठी किंवा आपल्या पिकांची मुळांची वाढ होण्यासाठी याचा आपण वापर करत असतो. पॅक्लोब्युट्राझॉल जो घटक असतो तो आपल्या पिकांच्या शाखीय वाढीसाठी नियंत्रण करतो आणि आपल्याला जास्तीत जास्त फुलं जास्तीत जास्त फळांचं उत्पन्न घेण्यासाठी मदत करत असतो. शेतकरी मित्रांनो, आपण ताबोलीचा वापर केल्यानंतर याच्यामध्ये बियांची संख्या वाढते, त्याचप्रमाणे फुलांची संख्या वाढते. पॅक्लोब्युट्राझॉलचा वापर ज्यावेळेस आपण पिकांवरती करतो त्यावेळेस फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण सुद्धा चांगल्या प्रकारे झाडांचं सुरू होतं, त्यामुळे सुद्धा आपल्याला पिकांच्या उत्पन्नामध्ये वाढ दिसून येते. शेतकरी मित्रांनो, आपण ताबोली या पीजीआरचा वापर हा आंबा पिकामध्ये करू शकता, डाळिंब पिकामध्ये करू शकता, त्याचप्रमाणे द्राक्ष पिकामध्ये करू शकता. कापूस आहे, सोयाबीन, कांदा, लसूण, त्याच्यानंतर आपण बटाटा पिकामध्ये करू शकता, भुईमूग पिकामध्ये करू शकता, भेंडी पिकामध्ये करू शकता, काकडी पिकामध्ये करू शकता, अद्रक पिकामध्ये करू शकता. त्याचप्रमाणे आपण सर्व भाजीपाल्यांवरती याचा वापर करू शकता, तसेच कंदवर्गीय ज्या भाजीपाला आहे त्याच्यावरती सुद्धा याचा वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, ताबोली हे पीजीआर आपण ज्यावेळेस फुलं सुरू होत असतात कापूस पिकासाठी तर याचा वापर आपण करू शकता. 40 मिली प्रति एकर यासाठी हा डोस आहे. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या कापूस पिकावरती 4-5% फुलं दिसू लागतात त्यावेळेस प्रति 15 लिटर पाण्यासाठी 4-5 मिली ताबोली पीजीआर घेऊन फवारणी करू शकता. दुसरी फवारणी सुद्धा पहिल्या फवारणीनंतर 15-20 दिवसांनी आपण याची करू शकता. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आंबा असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, त्याच्यानंतर आपल्या कांदा असेल, लसूण असेल, बटाटा असेल, त्याच्यानंतर भुईमूग असेल, भेंडी असेल, या पिकांवरती सुद्धा 40 मिली प्रति 150 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, ताबोली या बीजारचा वापर करण्यासाठी हे प्रमाण एकरचं प्रमाण सांगितलेलं आहे. जवळपास 150 लिटर पाणी आपल्याला एकरी फवारणीसाठी लागतं. सर्वसाधारणपणे 15 लिटर पाण्यामध्ये 4-5 मिली ताबोली टाकून आपण फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, पॅक्लोब्युट्राझॉल या घटकाचा वापर केल्यानंतर आपल्या पिकाची उंची थांबवून आपल्या पिकांमध्ये जास्त फुलांचं प्रमाण वाढतं, त्याचप्रमाणे फळांचं सुद्धा प्रमाण वाढतं. हे एक बुरशीनाशक म्हणून काम करतं. याच्यामुळं फुलांची आणि फळांची संख्या जी आपली गळण्याची संख्या असते ती सुद्धा कमी होऊन जाते. याच्या माध्यमातून आपलं उत्पन्न वाढण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे आपले कांदा असेल, बटाटा असेल, लसूण असेल, भुईमूग असेल हे कंदवर्गीय पिकांवरती याचा चांगला परिणाम आपल्याला दिसतो. त्याच शेतकरी मित्रांनो, ताबोली हे पीजीआर कधी फवारायचं हा महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांचा असतो. तर आपण आंबा पिकामध्ये फ्लावरिंग स्टेजमध्ये 15 लिटर पाण्यामध्ये 4-5 मिली घेऊन फवारणी करू शकता. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, कापूस पिकावर 2 वेळेस आपण फवारणी करू शकता. ज्यावेळेस 4-5% फुलं सुरू होतात त्यावेळेस आपण फवारणी करू शकता. त्याच्यानंतर दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 15-20 दिवसांनी आपण घेऊ शकता.
त्यावेळी सुद्धा आपल्याला 4 ते 5 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये ताबोली हे बीजीआर घेऊन फवारणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, कंदवर्गीय पिकांमध्ये ताबोली या बीजीआरचा खूप चांगला रिझल्ट आहे. आपण कांदा असेल, भुईमूग असेल, लसूण असेल, बटाटा असेल, गाजर असेल, भुईमूग असेल, तर या पिकांमध्ये ज्यावेळेस त्याचे कंद 75% मोठे झालेले असतात त्यावेळेस आपण याचा वापर करू शकता. फवारणीसाठी आपण 4 ते 5 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, कंदवर्गीय पिकांमध्ये ताबोलीचे खूप चांगले रिझल्ट दिसून आलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, ताबोली हे एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे, त्याच्याच बरोबर बुरशीनाशक सुद्धा आहे. याच्या माध्यमातून आपण पिकांवरील पावडरी मिल्ड्यू असेल, त्याच्यानंतर आपण तांबेरा असेल आणि ब्लाइट या रोगांचं नियंत्रण प्रभावीपणे करू शकतो. शेतकरी मित्रांनो, याची आपण बाजारामध्ये 30 मिलीची बॉटल 300 रुपयाच्या आसपास घेऊ शकतो. त्याचप्रमाणे 100 मिलीची बॉटल 1000 रुपयाच्या आसपास आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होईल. माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचा बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून यापुढे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.